हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क, बातमी सोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क। आणि आता बातमी आहे औरंगाबाद मधून, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारी। एकीकडे कोरोना तर दुसरीकडे किड्यांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त झालेला असतानाच प्रकाशाचा सापळा रचून सामूहिक शेतकऱ्यांनी एकत्र येत किडीचं व्यवस्थापन करावं असं आवाहनही करण्यात येत आहे। मागील काही वर्षांपासून घुमणी अळीचा प्रादुर्भाव ऊस, सोयाबीन, बाजरी, हळद, भाजीपाला, मोसंबी इत्यादी पिकांमध्ये आढळून येतोय आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। दुधी रंगाचे बल्ब आणि प्रकाश सापळे यांविषयी औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सहयोगी संचालक डॉक्टर सूर्यकांत पवार यांनी शेतकऱ्यांना अधिक मार्गदर्शन केलंय। महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्कशी बोलताना डॉक्टर सूर्यकांत पवार यांनी याविषयी शेतकऱ्यांना अधिक मार्गदर्शनही केलंय। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या ठिकाणी घुमणी किडीचं नियंत्रण कसं करायचं याविषयी आपले औरंगाबाद जिल्ह्याचा कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपण आज या ठिकाणी ऊसाच्या शेतामध्ये आपण उभा आहोत। आणि ह्या आता संध्याकाळच्या ज्यावेळेस आपण पाहतो ज्यावेळेस दिवस मावळतो, दिवस मावळल्याबरोबर जी काही घुमणीचे भुंगे आहेत त्यामध्ये नर आणि मादी हे बाहेर पडतात आणि ही असे काही लिंबाचं झाड असेल, बोराचं असेल आणि बाबाचं झाड असेल अशा झाडावर जाऊन ते बसतात। त्या ठिकाणी आपण पाहतो की हे काल म्हणजे मागच्या 2-3 दिवसामध्ये जे भुंगेर बसले आणि त्या भुंगेराने जे काही लिंबाचे पानं आहेत ते करतडलेले दिसतात आणि ज्यावेळेस भुंगे बसतात त्यावेळेस नर आणि मादी हे झाडं बसतात, त्यांचं मिलन होतं आणि त्यानंतर परत सूर्योदयापूर्वी हे मादी आणि नर जमिनीमध्ये जातो आणि त्यानंतर ती मादी अंडी देते आणि अंडी दिल्यानंतर त्यातून परत आळी तयार होते आणि नंतर ती आळी ज्यावेळेस आपण खरीपाचं पीक करतो किंवा ऊसासारखं पीक असेल तर त्यामध्ये त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात प्रभाव होतो आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। म्हणून शेतकरी बंधूंनी कृषी विभागातर्फे असं आव्हान आहे की आपण संध्याकाळच्या वेळेला 6:30 ते 9 वाजेपर्यंत आपल्या शेतामध्ये किंवा गोठ्यावर किंवा वस्तीवर आपण अशा प्रकारचा प्रकाश सापळा लावावा आणि प्रकाश सापळा लावल्यानंतर खाली जे आहे त्यामध्ये रॉकेल मिश्रित पाणी जर आपण अशा पद्धतीने ठेवलं तर संध्याकाळच्या जे भुंगे आहेत ते भुंगे प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि ते रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये पडतात आणि नंतर आपण त्या पद्धतीने नायनाट करू शकतो। त्याच पद्धतीनं असे काही लिंबाचे किंवा आपले बोरीचे असेल किंवा बाबाचे या झाडावर सुद्धा आपण जर एखाद्या कीटकनाशकाची फवारणी केली किंवा फायदा जरी थोडे आणि आपण त्यावर ठेवल्या त्या कीटकनाशक फवारणी त्याच्याकडे सुद्धा ते भुंगे येतात, ते पानं खातात आणि त्या ठिकाणी मरतात आणि त्याचंही आपण त्या पद्धतीनं गोळा करून नियंत्रण करू शकतो। त्यामुळं सध्या हीच वेळ की वळवाचा पाऊस झाल्यानंतर 35 ते 40 mm पाऊस झाल्यानंतर बरोबर संध्याकाळच्या वेळेला हे भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात आणि त्याच वेळेस आपण जर नायनाट केला तर पुढचं जे नुकसान आहे ते आपण टाळू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण हीच वेळ योग्य वेळ समजून पुढचं नुकसान टाळण्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी तिथं प्रकाश सापळे असतील किंवा कीटकनाशकाची फवारणी असतील अशा प्रकारची आपण उपाययोजना करावी असं आव्हान आम्ही आज कृषी विभागामार्फत आपले तालुका कृषी अधिकारी गंगापूर आणि विद्यापीठामार्फत हे आपणास करत आहोत। सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिक मोहीम हाती घेऊन एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केला तर कीड नियंत्रण होऊ शकतं, म्हणूनच आत्ताच नियोजन करणं गरजेचं आहे। या प्रात्यक्षिक मार्गदर्शनाप्रसंगी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, मंडळ कृषी अधिकारी अशोक बिंगे, कृषी पर्यवेक्षक सुनील ओझा, ऊस उत्पादक शेतकरी शिवसिंग राजपूत, सुनील राजपूत, विठ्ठल कुंजर आदींसह शेतकरी उपस्थित होते। महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क।